बाल मित्रांनो आपण अभ्यासत आहोत केंद्रीय कार्यकारी मंडळ त्यामध्ये मंत्रिमंडळाची कार्य या भागामध्ये आपण अभ्यासूया. मंत्रिमंडळाला प्रामुख्याने तीन प्रकारचे कार्य करावे लागतात. त्यामध्ये कायद्यांच्या निर्मितीत त्या ठिकाणी मंत्रिमंडळाला महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. कायद्यांच्या निर्मितीत पुढाकार घ्यावा लागतो. म्हणजेच काय बालमित्रांनो, एखादा कायदा तयार करायचा जेव्हा असतो तेव्हा त्याचा आराखडा तयार करण्याचं काम मंत्रिमंडळ करतं. कायद्याचा आराखडा तयार करणे आणि त्या केलेल्या आराखड्यावर मंत्रिमंडळ चर्चा करून निर्णय घेतं की त्या कायद्यामध्ये काय दुरुस्ती करायची किंवा काय आणखी त्याच्यामध्ये भर घालायची चर्चा करणे व नंतर तो आराखडा संसदेच्या सभागृहात मांडायचा आणि संसदेकडून त्याला मंजुरी करून घ्यायची. अशा प्रकारचं मंत्रिमंडळाला पहिलं काम करावं लागतं. तर कायद्यांच्या निर्मितीच्या बाबतीत हे कार्य आहे. त्यानंतर दुसरं कार्य आपण पाहूया, शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयावर मंत्रिमंडळाला निश्चित असे धोरण घ्यावे लागते किंवा त्यालाच आपण कार्याची दिशा ठरवावी लागते. हे काम मंत्रिमंडळाला प्रामुख्याने करावं लागतं. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत किंवा शेती, उद्योग, आरोग्य या परराष्ट्र व्यवहार अशा महत्त्वाच्या विषयाच्या बाबतीत मंत्रिमंडळाला निश्चित धोरण घेऊन त्या ठिकाणी त्या धोरणाप्रमाणे कार्य करण्याची दिशा ठरवायचं काम त्यांना करावं लागतं. त्यानंतर त्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावं लागतं. जे धोरण मंत्रिमंडळाने ठरवलं ते धोरण संसदेत त्यावर चर्चा घडून त्या ठिकाणी त्या धोरणाला मंजुरी घ्यावी लागते. मग प्रत्येक खात्याचा मंत्री आपल्या खात्याचं धोरण तयार करतो आणि त्या धोरणाला संसदेमध्ये चर्चा करून त्या ठिकाणी संसदेकडून ते धोरण मंजूर करून घेतलं जातं. तिसरं कार्य पाहूया बालमित्रांनो, मंत्रिमंडळाची ही तर खऱ्या अर्थाने मुख्य जबाबदारी आहे. तर काय जबाबदारी आहे मुख्य? की जे धोरण संसदेने मंजूर केलेलं आहे किंवा संसदेने जो कायदा त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्या कायद्याची किंवा त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम त्या ठिकाणी प्रामुख्याने मंत्रिमंडळाला करावं लागतं. म्हणजे संसदेने धोरणांना किंवा कायद्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली की लगेच मंत्रिमंडळ काय करतं, त्या प्रस्ताव म्हणजे त्या कायद्यानुसार कार्यवाही करण्याचं, देशभर तो कायदा लागू करण्याचं काम मंत्रिमंडळ त्या ठिकाणी पुढाकार घेऊन करतं. अशा प्रकारे आपल्या देशाचं जे कार्यकारी मंडळ आहे त्यामधील जे मंत्रिमंडळ आहे, तर मंत्रिमंडळ अशा प्रकारे कार्य करतात. धन्यवाद.